दोनों ओपनर बैट्समैन बीस मैदान में। कृष्णा और सर्वेश बल्लेबाजी के लिए। पहली मर्तबा इस सीजन सेमीफाइनल मुकाबला खेल रही है ओम साई ताड़ाली स्पोर्ट और इस सीजन चौथी मर्तबा सेमीफाइनल मुकाबला खेल रही है चैलेंज स्पोर्ट। गेंदबाजी के लिए ज्ञानेश्वर सामना कर रहे हैं बैट्समैन। कृष्णा ज्ञानेश्वर की पहली गेंद उछाल नहीं, इस गेंद में ऊपर से चला बैठे थे बल्ला डॉट गेंद। ज्ञानेश्वर इस मर्तबा अच्छी गेंद करारा ड्राइव ऑन ड्राइव गेंद पहुंची वाइडिस्ट लॉन्ग ऑन एक रन। खाता खोला अपना और अपनी टीम का कृष्णा ने। पांच ओवर का ये मुकाबला है, पहला सेमीफाइनल मुकाबला आप देख रहे हैं। ज्ञानेश्वर इस मर्तबा लोअर फुल टॉस गेंद थी, गैप में खेला है, बढ़िया फील्डिंग, डीप स्क्वायर लेग पर एक लिया, ओवर थ्रो होता हुआ कलेक्ट नहीं कर पाए थे वहां पर सचिन भोईर, दो मुकम्मल किए बैट्समैन ने। दो रन का पेनल्टी लगा है चैलेंज स्पोर्ट को क्योंकि ट्वेल्थ मैन यहां मौजूद नहीं है, एक ओवर के बाद वो दो रन प्लस करेंगे ओम साई ताड़ाली के खाते में। मैच शुरू करना है, देखिए पेनल्टी लग चुका है अक्षय। इस मर्तबा उछाल दिया गेंद को, खिलाड़ी दूर से आए लेकिन नहीं रोक पाए, छह रन। सिक्सर की मदद से स्कोर जा पहुंचा है नौ पर, अच्छी शुरुआत ओम साई ताड़ाली स्पोर्ट की। एक बार फिर फोर्स किया गेंद को बैकफुट पर जाकर, दो खिलाड़ियों के बीच में से गेंद चली गई वाइडिश मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ, चार रन। पहला सेमीफाइनल मुकाबला आप देख रहे हैं आर्यन चषक 2020 का, इसके बाद की दोनों टीमें आपको तैयार रहना है टॉस के लिए। अक्षय 11 के कैप्टन और शिवास 11 के कैप्टन। इस मर्तबा बढ़िया गेंद, फुलर लेंथ की गेंद थी, परफेक्ट यॉर्कर बीट किया बैट्समैन को। ओवर की समाप्ति एक, एक ओवर के बाद टोटल स्कोर है 13 रन, दो रन हम पेनल्टी के प्लस कर रहे हैं तो एक ओवर की समाप्ति के बाद अब स्कोर है 15 रन।
इस वक्त भावेश बजागे ने ताड़ाली से ओम साईं ताड़ाली स्पोर्ट्स को ऑल द बेस्ट का है। प्रशांत अच्छी गेंद मिस हो गए थे विकेट कीपर, हालांकि अवसर था कैच लेने का, एक रन आसानी के साथ स्कोर जा पहुंचा 16 पर। प्रशांत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं इस सीजन अपनी टीम चैलेंज स्पोर्ट के लिए। इस मर्तबा फुल टॉस गेंद थी, स्विंग कर दिया उसे, 6 रन, कमाल की बल्लेबाजी।
डीजे मित्रांनो इथे चॅलेंजस्पोर्ट संघ जिंकतोय आणि सध्या तरी न्यूझीलंड आणि भारतीय संघामध्ये लढत सुरू आहे. 273 धावांचं लक्ष्य आहे न्यूझीलंड संघाचं आणि 238 धावा झालेल्या आहेत धावफलकावर आणि 8 विकेट भारतीय संघाचे पडलेले आहेत. खूप खूप अभिनंदन चॅलेंजस्पोर्ट भिवंडी संघ. तर मॅन ऑफ द मॅच पाहूया कोण आहे. ऑफिशियल स्कोर सांगते सुजित की सचिनने देखील चांगली फलंदाजी केली मात्र मॅचमध्ये पूर्णपणे कमबॅक करून दिला होता. सूरज त्रिमूर्ती याने कमबॅक करून दिला होता मात्र मॅन ऑफ द मॅच जातोय तो म्हणजेच सलामीला आलेला फलंदाज सचिन इज द मॅन ऑफ द मॅच. मॅन फ्रॉम शेला सचिन भोईर इज द मॅन ऑफ द मॅच. पहली टीम हमें मिल चुकी है ग्रैंड फिनाले की चैलेंज स्पोर्ट्स मयूर पाटिल फैन टीम और इस सीज़न ये तीसरी मर्तबा ग्रैंड फिनाले खेलेगी. एक में इन्हें फतेह हासिल है एक में शिकस्त. आज देखना है कि ग्रैंड फिनाले में पहुंची है और अगर कप को जीत लेती है तो दो की विनर एक की रनर के साथ एक पर आ जाएगी. लेकिन ये नहीं भूलना चाहिए कि अभी भी शिवास बची है. सचिन अपने सचिन भोईर मॅन ऑफ द मॅचसाठी आपण व्यासपीठावर यायचं आहे. अतिशय चांगली कामगिरी आपल्या संघासाठी आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी माननीय राजेश नाईक यांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही सुंदर अशी ट्रॉफी आपण देऊया सुरेंद्र गुळवी साहेबांना. आम्ही विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते सचिन भुईर मॅन फ्रॉम शेलार याला ही ट्रॉफी आपण द्यायची आहे. त्यानंतर संदीप दादा आहेत आमचे संदीप चव्हाण यांच्या शुभास्ते आपण ही गिफ्ट हॅम्पर जो आहे पंडित भुईर यांच्या माध्यमातून देण्यात आला आहे. खूप खूप शुभेच्छा. फक्त नेहमीप्रमाणे एक प्रश्न असं सचिन भुईर यांच्यासाठी. सचिन अभिनंदन खूप खूप. सचिन आपला संघ एक चांगली कामगिरी करत आहे या स्पर्धेमध्ये. अतिशय चांगला परफॉर्मन्स झाला आहे आपल्या संघाचं. कुठेतरी गोलंदाज आज थोडेसे निराश करते आपल्या संघाला. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देखील पटकुली आहे आणि या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली आहे. कसं फील होतं? चांगलं फील होतं आहे आणि अक्षयचा विकेट गेला होता तर माझ्यावर जबाबदारी होती की लास्टपर्यंत खेळायचं आणि मी ते गेलो. निश्चित हा ग्राउंड देखील चॅलेंज ग्राउंडसारखाच आहे आणि इथे अनेक वेळा चॅलेंज स्पोर्ट ज्यावेळेस या ग्राउंडवर येते त्यावेळेस क्राऊड देखील येतोय. क्राऊड आम्हाला इथं पाहायला मिळाला. प्रत्येक चौकार षटकानंतर टायांचा आवाज येत होता स्टँडमधून. काय म्हणणार प्रेक्षकांसाठी? खूपच आनंद होत आहे. प्रेक्षक खूप येतात आमची मॅच बघायला आणि माझ्यासाठी खूप सपोर्ट असतो टीमचा आणि प्रेक्षकांचा. आपल्या संघासाठी खूप सारी शुभेच्छा. हा होता सचिन भुईर शेलार याला मॅन ऑफ द मॅच घेताना आपण बघितला. तर आपण आता मात्र फायनलमध्ये प्रवेश केला आहे चॅलेंज स्पोर्ट या संघाने आणि इथे आता मात्र कोणता संघ फायनलमध्ये दाखल होईल ऐकूया आपण इतिकार अन्सार यांना. आमची आज इथे व्यासपीठावर निश्चितच उपस्थिती दाखवली आणि आमची रजा घेताना सुरेंद्र गुळवी साहेब खूप खूप आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित मान्यवर कक्षामध्ये नंदूसर नाईक आहेत. खरंच या गावामध्ये भरपूर वर्ष झाली. क्रिकेट खूप उंच आहे खूप डेव्हलप आहे या गावामध्ये. मात्र यावर्षी आपण पाहते आर्यन इलेवन या संघाने सर्वप्रथम पहिली स्पर्धा ठेवली आहे आणि या पहिल्या स्पर्धेला मान देखील मिळाला आहे कारण की स्पर्धा लाईट इलेकेस पूर्ण केली जात आहे. आणि आर्यन इलेवन या संघाचं देखील आम्ही कौतुक करू की कालच्या दिवशी आपण बघितलं फायनल जिंकली होती आणि आज सकाळी पहिला सामना देखील ते हरले. तर जाऊया आपण ग्राउंडमध्ये. सलामीची जोडी ग्राउंडमध्ये येत आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. पहिली टीम आम्ही मिळ चुकी आहे ग्रँड फिनाले में पहुंच चुकी आहे. इस वक्त मयूर पाटील फॅन टीम सिटी मर्जिन प्रेसिडेंट के चॅलेंज स्पोर्ट और राहुल गुप्ता फॅन टीम इस वक्त अपनी किस्मत को आजमाने के लिए उतर चुकी है. पहला ओवर लेकर आएंगे गेंदबाज राजदीप जबकि दोनों ओपनर बैट्समैन बीच मैदान में